ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. डोंबिवलीतील खोणीजवळ म्हाडाच्या प्रकल्प सुरू आहे. याच ठिकाणी 13 इमारतीचे काम झाले आहे. याचाच फायदा चोरट्यांनी घेत इमारतीच्या मजल्यावर असलेल्या इलेक्ट्रिक डकचे लॉक तोडून वायरिंग करता वापरलेले PVC पाईप जाळून आतील अर्थिंग केबल चोरी केली. ही घटना 9 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान घडली असल्याची तक्रार म्हाडा प्रोजेक्टचे HR यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली. या संदर्भात मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे यांच्या पथकाने CCTV आधारे चोरट्यांचा शोध सुरू केलाय. चोरटे हे पुण्यामध्ये असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे आणि त्यांच्या पथकाने पुणे येथे जाऊन आरोपी चंदू शिंदे आणि भास्कर महाडे या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून 6,34,000 किमतीची पॉलीकॅप कंपनीची अर्थिंग केबल आणि गुन्ह्यात वापरलेली चारचाकी असा एकूण 10,64,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शहरात एक म्हाडाचं बिल्डिंगचं बांधकाम चालू आहे. एक 13 ते 14 मजल्याच्या बिल्डिंग आहे. अशा 13 बिल्डिंगांचं काम चालू आहे. तेथे केबल टाकण्याचंही काम चालू आहे. त्या केबलमध्ये कॉपरची तार वापरल्या जाते. ती कॉपरची तार ह्या चोरट्यांनी चोरून ती पुन्हा परिसरात घेऊन गेल्याची आम्हाला माहिती मिळाली आणि चोरीची तक्रार आमच्याकडे दाखल झाली. जवळपास 15 लाख किमतीची चोरीची गुन्हा आम्ही घरफोडीचा दाखल केला होता आणि ती तक्रार प्राप्त झाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री होनमाने साहेब आणि त्यांची टीम यांनी गोपनीयरित्या याचा तपास सुरू केला. रेकॉर्डवरचे आरोपी तपासले आणि त्यांच्या माहितीमध्ये असं समजलं की आरोपी पुण्याला आहे. त्यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन त्यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांना रवाना केले आणि आरोपीची गोपनीय माहिती काढून 2 आरोपींना त्यांनी ताब्यात घेतलेले आहे. त्या आरोपीकडून जवळपास 6,40,000 त्यांनी कॉपर वायर आणि 4 लाखाची एक स्विफ्ट कार जी गुन्ह्यामध्ये वापरलेली आहे ती जप्त केलेली आहे. 2 आरोपी अटक केलेले आहे. अजून या गुन्ह्याचा तपास चालू आहे. इतर आरोपी अजून अटक करायची आणि मुद्देमाल हस्तगत करायची कारवाई चालू आहे. सर आपण जर बघितलं तर त्याच्या बिल्डिंग मध्ये विविध ठिकाणी चोरी केली होती का आणि हे कॉपर वायर कुठे वापरायचे किंवा सेल करायचे काय नक्की प्रकार आहे? सध्या तपास हा प्राथमिक स्वरूपात चालू आहे. त्या अनुषंगानेही आमचा तपास चालू आहे की यांनी अजून कुठे कुठे गुन्हे केले आहे त्याची माहिती आम्ही घेत आहोत. आरोपी इलेक्ट्रिशियन आहेत का सर? आरोपी इलेक्ट्रिशियन आहे का? नाही, ती माहिती सध्या आता प्राप्त नाहीये. स्थानिक कंत्राटदार किंवा स्थानिक नाही, हे आरोपीच आहे. प्रोफेशनल आरोपी आता सध्या तरी दिसत आहे या प्रकारचे चोरी करणारे. याच्या पाठीमागे कोण आहे, त्यांचे कोणी इतर साथीदार आहे का, याचाही शोध आम्ही तपास चालू आहे आमचा. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.